मोफत आहे ना, 17 सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावर 4 दादा 1 भैया आणि 1 भाऊ शिवाजी दादा, शरद दादा, अतुल दादा, सत्यशील दादा, संग्राम भैया, माऊली आणि गणेश भाऊ आणि उपस्थित आपण सर्वजण. खरं तर आम्ही ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्यावेळी मोठ्या अभिमानानं सांगतो की जुन्नर तालुक्याकडनं आपण काहीतरी घ्यायला हवं, ते काय घ्यायला हवं तर टाईम मॅनेजमेंट. हवेली, मुळशी, शिरूर, खेड, मावळ या भागामध्ये दादांनी जे सांगितलं की 7 लग्न रात्री 8 लावायचं, लाईट लागल्या पाहिजे, सगळ्यांची तारांबळ उडते, आणि अशा लग्नांमध्ये मी जुन्नर तालुका माझा नेमकी काय आहे सांगण्याचं त्या ठिकाणी मला भाग्य मिळतं. आज मी इथे आल्यानंतर श्रीक्षेत्र भंडारा डोंगरासाठी पैसे मिळणार नाही मला माहिती आहे, परंतु मला समाधान खूप मिळणार आहे. कुठे लग्नाला बोलवलं महाराज शुभाशीर्वाद द्यायला, आम्ही 1 लाख देतो, 5 लाख देतो, 10 लाख देतो, 11 लाख देतो, 15 लाख देतो, अशा पद्धतीनं आम्हाला जावं लागतं, परंतु टाईम मॅनेजमेंट कुठेही नसतं. पण जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या मंदिराला एक एक वीट लागणं गरजेचं आहे, कारण अयोध्येला जिथे राम मंदिर होते त्याच मंदिराचे आर्किटेक्चर भंडारा डोंगराला, तेच कॉन्ट्रॅक्टर भंडारा डोंगराला, त्याच खाणीतला दगड भंडारा डोंगराला, अयोध्येला श्रीराम आणि देहूला भंडारा डोंगराला तुकाराम उभा राहतो, हे बहुजन समाजाचं फार मोठं कार्य आहे. म्हणून 150 कोटीचं इट इज आयकॉनिक प्लेस नॉट ओनली महाराष्ट्र बट ऑल्सो इंडिया. सो त्याच्यासाठी धडपड करताना मला एक मोठा मित्र जुन्नर तालुक्यात मिळाला, त्याचं नाव आहे श्री जुन्नर देवस्थानचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे. आदरणीय शरददादा माझ्या त्या कीर्तनाला होते, 50,000 लोक होते आणि त्या ठिकाणी 5 कोटी 35 लाख एकाच कीर्तनामध्ये जमा झाले, परंतु त्याचं टाईम मॅनेजमेंट, त्याचं इव्हेंट मॅनेजमेंट, त्याचं मार्गदर्शन गणेश भाऊंनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलं. जगन शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत, आपली हयात त्यांनी या ठिकाणी या भागातल्या संस्कारासाठी, इथल्या असणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी उभी केली. ज्या ज्यावेळी आम्ही उजरला येतो गणपत भाऊ, त्या त्यावेळी तुम्ही नवीन काहीतरी उपक्रम करता, मग हेलिकॉप्टरची सवारी असेल, नक्षत्रपण असेल, कचरा प्रकल्प असेल, पाण्याचं नियोजन असेल, बोट हाऊसचं नियोजन असेल, सुंदर सामुदायिक विवाह सोहळा असेल, या ठिकाणी असणारं गार्डन असेल, तिथली व्यवस्था असेल. आज मला सांगायला अभिमान वाटतो, महाराष्ट्रामध्ये अनेक अष्टविनायक मंदिरं आहेत, परंतु सगळ्यात श्रीमंत अष्टविनायक मंदिर हे श्री क्षेत्र ओझरचं आहे आणि ते माझ्या जुन्नर तालुक्याचं आहे, याचा फार मोठ्या मनामध्ये अभिमान आहे. आजपर्यंत जे जे काही या ठिकाणी लोकप्रतिनिधी झाले त्या प्रत्येकानं पक्षीय जोडे बाजूला ठेवून या मंदिराच्यासाठी, विकासासाठी मदत केली, आणि आज या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी येत असताना नववधूवरांना मी एकच सांगेन की आपले जर खऱ्या अर्थानं नातेसंबंध अनब्लॉक करायचे असतील तर आपल्या मोबाईलला आलेला स्क्रीन लॉक बाजूला करावा लागेल. पती पत्नी यांचं नातं अतिशय पारदर्शक ठेवावं लागेल. माझा मोबाईल पत्नीने पाहू नये आणि पत्नीचा मोबाईल पतीने पाहू नये, ज्या घरामध्ये आहे तिथे सगळे संस्कार लॉक झालेले आहेत. म्हणून अनलॉक करून आपल्याला आपलं जीवन, आपले संस्कार वाढवावे लागतील, त्यावेळी पुढची पिढी खऱ्या अर्थानं चांगली जन्माला येईल. शेवटच्या मिनिटामध्ये सांगतो, शुभविवाह म्हणजे नेमकी काय? शुभविवाह म्हणजे फक्त शारीरिक मिलन नाहीये, ते आत्मिक मिलन आहे. इथे नवीन जीवनाचा उदय आहे, नवीन एक प्रवास या राष्ट्राचा निर्माण होणार आहे. म्हणून पवित्र ते गोळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतील, याच महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली ना, महाराष्ट्र उद्याच्या राष्ट्राला आणि उद्याच्या देशाला तारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराष्ट्राची चौकट सांगतो, आपण सगळेजण गजर करूयात आणि मग लग्न सुरू होईल. महाराष्ट्राची चौकट आहे, महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा आहे, महाराष्ट्राचा श्वास तुकोबा आहे, महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आहे आणि महाराष्ट्राचं साध्य शुभा आहे. हे ज्ञानोबा, हे तुकोबा, हे शुभा आणि विठोबा, ही चौकट आपल्या जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये, आर्थिक जीवनामध्ये, उद्योगामध्ये, व्यापारामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्ही आणि तुमचं कुल पावन झाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. एकदा आपण कुंडली गौरदेवचा जयघोष करूया आणि शुभविवाह संपन्न होईल. आम्हाला सगळ्यांना बोलवलं, उत्कृष्ट नियोजन केलं, ते गणेश भाऊ कवडे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, उधरच्या ग्रामस्थांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण एक जयघोष करूया, सगळ्यांनी ताट बसायचं, सगळ्यांनी कुंडली गौरदा हरी विठो श्री दादे. काय आवाज आहे, कुठे तुकाराम, कुठे ज्ञानोबा, महाराष्ट्रातले आपण सगळे आहोत. श्री ज्ञानदे पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की, छत्रपती शिवाजी महाराज की. शेवटची गोष्ट सगळ्यांनी
يا من ترى